कळंबोलीतील लोखंड बाजाराला सध्या खड्डे आणि अवैध पार्किंगचे ग्रहण लागले आहे. येथील रस्ते आणि पार्किंगची समस्या सोडविण्याचा निर्धार बाजार समितीच्या नुकताच झालेल्या बैठकीत विविध प्राधिकरणांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात येथील रस्ते सुसज्ज आणि पार्किंग मुक्त होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यांवरील अवाढव्य खड्ड्यात निर्माण झालेली तळी, चारपैकी तीन मार्गिका अडवून बसलेले अवजड वाहनांचे पार्किंग, उर्वरित एकमेव मार्गिकेतून कासव गतीने सरकणारी वाहने, जुनाट वीज पुरवठा यंत्रणा आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून घसरलेले जागांचे दर अशा सर्व समस्यांचा जंजाळात अडकलेल्या कळंबोलीतील लोखंड बाजाराला बरेच दिवस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या संदर्भात समितीचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व महापालिकेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. व्यापारी पोलीस, परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व महापालिका एकत्रितपणे लोखंड बाजाराचा कायापालट करतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षापासून बेकायदा अतिक्रमणे हटविण्याचा निर्धार समितीच्या सदस्यांनी यावेळी केला. प्रशासनाने समितीच्या या निर्णयाला सकारात्मक पाठिंबा दिला आहे.